गाइज वेलकम बैक टू माय चैनल। मी आहे गायत्री कुंभारकर रॉय आणि आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सगळ्यांसोबत एक झटपट एक ब्रेकफास्ट नाहीतर मी एक स्नॅकिंग आयटम शेअर करते। माझ्या मम्माची रेसिपी आहे, सो आज मी मम्माला शूट करणार आहे। ती बनवती आहे कटलेट, व्हेज कटलेट, जस्ट म्हणजे तुमच्या घरी जे अवेलेबल असेल त्याच्यामधनं। एक हार्डली प्रिपरेशन टाइम्स 10 मिनिट्स आणि कुकिंग टाइम पण 10 मिनिट्स, हार्डली ती 15-20 मिनिटात रेसिपी होते आणि खूप यम्मी रेसिपी आहे। आणि चला लेट्स गेट स्टार्टेड विथ द रेसिपी। सो ही पूर्ण सामग्री आहे। तर आधी कॉर्न आणि बटाटा उकडून घेतला आहे आणि त्याच्यानंतर ही काय माझ्यामध्ये मिरची आणि अद्रक लसूण आहे ना, अद्रक आणि मिरचीची पेस्ट करून घेतली मम्मीनी। आणि हा कॉर्नच मिक्सरमध्ये काढून घेतला आहे, मग क्रश केला आहे जो की असं दिसतो आपल्याला। आता ह्याच्यामध्ये मम्मी पूर्ण मिक्स करणार सगळं। इकडं गाजर किसलेलं घेतलं आहे, थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि कॉर्नफ्लॉवर घरी अवेलेबल नव्हता म्हणून हे पोहे घेतलेत मम्मीने। हे पोहे भिजून घेतलेत बाइंडिंगसाठी। कॉर्नफ्लॉवरचं ऑप्शनल आहे, जर कॉर्नफ्लॉवर असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरच वापरा। तर ही पूर्ण सामग्री झाली। हे कॉर्न असे जाडसडच जाडसड करून घ्यायचे, एकदम बारीक पेस्ट नाही करायची त्याची, फाईन थोडस दाताखाली आलं पाहिजे तरच त्याची कटलेटची चव लागेल कॉर्नची। मम्मी बटाट्याला स्मॅश करते, सगळं मिक्स करते। काय काय मम्मी तू मिक्स करते? आता बटाटा कडलेला बटाटा आहे, कॉर्न पण मी थोडस बॉईल करून घेतलेत आणि मिक्सर मध्ये हे करून घेतले जाडसर वाटून, मिरचीचा ठेचा म्हणजे फक्त त्यात अद्रक आणि मिरची आणि कोथिंबीर आणि जिरे पण मी वरतून टाकणार आहे मस्त वेगळे। मी गाजर किसलेलं हो आणि हळद नाही टाकायची आणि म्हणून मी बाइंडिंग साठी पोहे इथं भिजवलेले आहेत ते पण आता मिक्स करणार आहे। थोडस मीठ आणि जिरे, ज्यांच्याकडे जिरे पावडर नसेल ते मिरची आणि अद्रक वाटताना थोडे जिरे पण टाकू शकतात हो ना मम्मा, कारण की जिऱ्याची अशी टेस्ट छान लागते। मग तुम्हाला अजून काय ऍड करायचं असेल? प्रत्येक बेसन ना चालणार ना? नाही मग ते हे झालं वडे झाले मग, म्हणून कॉर्नफ्लॉवर नाही तर मग हे असे पोहे त्यांनी खूप क्रिस्पी पण येतो खाल्ल्यानंतर। मीठ आता ऍड करते त्यामध्ये अजून थोडं, चवीनुसार मीठ ऍड केले, थोडे जिरा पावडर, चांगलं मिक्स करून घेते मम्मी सगळं मिक्सर। आता क्वांटिटी कशी आहे, एक 4 बटाटे घेतले होते आपण, अर्ध गाजर किसलेलं घेतलं मोठं होतं पण माझं गाजर आणि कॉर्न एक वाटी पूर्ण घेतली असेल। जर तुम्हाला रव्यात हवं असेल ना रव्यात घुसळून पण टाकू शकता, पण मला नुसतं असंच बाइंडिंग करून गोल करून असं आवडतं प्लेन। रव्यात अजून क्रिस्पी होईल ना पण हो पेस्ट सारखं लागेल, मग ऑइल टाकायचं, रवा तापून घ्यायचा जास्त, 2 चमचे ऑइल ना, तेल जास्त नाही। हे बघू शकता मी असं मामाची रेसिपी हाय म्हणते हाय। हे बघा तवा चांगला तापलेला आहे, कारण तवा तापल्यानंतर तुम्ही हे फ्राय पॅन मध्ये पण करू शकता पण मला असंच आवडतो। आमच्याकडे मोठा तवा एक आहे, चपातीचा वेगळा तवा आहे आणि हा एक वेगळा तवा आहे। त्याच्यावर कटलेट फिश असे आपण शॅलो फ्राय करू शकतो। झाकण ठेवायचं नाही का गो ते लगेच सुटत, आधी मोठा ठेवायचा नंतर बारीक करायचा। हे बघा आता अल्लाच कसं उलटतं बघा, एकदम मस्त आहे। मामा म्हणली तुम्ही याच्यामध्ये मटर पण ऍड करू शकता, तेही छान लागते। पण आम्ही कालच मटरची भाजी खाल्ली आहे म्हणून आम्ही खात नाही आज मटरची चटणी, पण मम्मी खूप छान करते। मामा ती एकदा कर ना। हो चालेल, हो की मी नक्की दाखवेल तुझी मटर चटणी। हे बघू शकता तुम्ही आम्ही क्रिस्पी होतं मस्त, देखील बारीक असत। तुम्हाला हे तळायचं तर तुम्ही तळू शकता, पण मला ऑइल कमी ऑइल हेल्दी म्हणून मी फ्राय हे करते। हे पण तुम्ही तळलं तरी छान लागतं कारण हे खूप हेल्दी ऍक्च्युली, डाळला पण सगळं खूप कमी ऑइल मध्ये बनत। रवा वरनं लावलाय आणि मम्मा हे शॅलो फ्राय करते, अजून क्रिस्पी झालंय
यू कैन एन्जॉय दिस विथ मेयोनीज एंड टमॅटो सॉस. झाली मम्माची झटपट कॉर्न कटलेट. थँक्यू मम्मा, मस्त वाटतात.